हेलो स्टूडेंट्स, वी हैव टू स्टडी द थर्ड चैप्टर ऑफ नाइन्थ स्टैंडर्ड ट्रायंगल्स. सो दिस इज वीडियो नंबर 13. सो इन लास्ट वीडियो वी हैव टू सी द परपेंडिकुलर बायसेक्टर थ्योरम. सो टुडे वी सी दैट ट्रायंगल बायसेक्टर थ्योरम. सो बिफोर सी द थ्योरम वी हैव टू सी व्हाट इज मीन बाय एंगल बायसेक्टर फर्स्ट. सो फॉर दैट वी हैव टू ड्रॉ एनी वन एंगल of any measure. So draw here one angle ABC. The name of angle is ABC. तर ABC नावाचा एक अपन कोन काढूया. आता या कोनाचा आपल्याला काय करायचं आहे, बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक काढायचा आपल्याला. तर त्यासाठी आपण एक रचना करूया जी की परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, अँगल बायसेक्टर असेल, ह्या रचना पुन्हा आपल्याला पुढचा जो चौथा चॅप्टर त्यामध्ये परत पाहायचा आहे. पण इथे एक मुद्दा आलाय म्हणून आपण ती पाहूया. इथं करता त्याचा अँगल बायसेक्टर या एबीसीचा म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर आपण थिअरमकडे वळूया. तर एबीसी नावाचा एक कोन काढलेला आहे ज्याचा बी हा त्याचा शिरोबिंदू आहे. बी इज अ व्हर्टेक्स अँड दिस बी ए अँड बी सी आर द साइड्स ऑफ दॅट अँगल ए बी सी. So we have to draw the bisector angle, bisector of angle ABC. So for that we have to put the point of compass on vertex B, take some distance, draw the two curves, one is on side BA and another is on side BC. So distance will be changed or same distance. We have to take the put the point of compass on one of the curve on side BA or side BC and draw one curve which is interior of angle ABC. Same distance we put the point of compass on another side where we have to draw the curve like that and draw another curve interior which intersect the first curve. So that point and your vertex is if we joined and one ray is formed. So this ray, suppose ray BD, if we measure the two angles, those we have to obtain from that angle bisector. So their measures will be exactly equal. आता हा 50 होता मी घेतलेला, ए बी सी हा 50 होता, तर इथं मला 20 आणि 30 मध्ये बरोबर 25 अंशाचे दोन कोन मला मिळालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी अँगल ए बी डी इज इक्वल टू और मेजर अँगल ए बी डी इज इक्वल टू मेजर अँगल सी बी डी हे मिळालेलं आहे. त्यामुळे मी इथं म्हणू शकतो देअरफोर रे बी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. केव्हा आपण म्हणायचं तो बायसेक्टर आहे, जर तयार झालेले दोन्ही कोन समान मापाचे असतील तर. मग याच्यावर अँगल बायसेक्टरची व्याख्या तयार होईल. काय तयार होते, रे विच बायसेक्ट द गिवन अँगल इन टू इक्वल अँगल्स. रे विच बायसेक्ट द गिवन अँगल इन टू इक्वल अँगल्स. So that ray is called angle bisector of given angle. Okay, आता हेच मराठीत काय म्हणता येईल, तर जो किरण दिलेल्या कोणाचे दोन समान मापाच्या कोणात विभाजन करतो त्या किरणाला दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक असे म्हणतात. आणि म्हणून आकृतीमध्ये कोन ए बी डी आणि कोन सी बी डी हे दोन्ही सारख्याच मापाचे झाले, त्यामुळे आपण हा रे बी डी जो आहे तो अँगल ए बी सीचा काय आहे, कोन दुभाजक आहे असं म्हणता येईल. तर ही रचना एक मार्कासाठी पूर्वी विचारत होते, एक दोन मार्कासाठी, पण या पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर काढू शकतो. तर व्याख्या काय झाली, रे विच डिवाइड्स द गिवन अँगल इन टू टू इक्वल अँगल्स, सो दॅट रे इज कॉल्ड अँगल बायसेक्टर ऑफ गिवन अँगल. ओके, सो दिस इज अबाउट द अँगल बायसेक्टर. देन वी सी द मोस्ट इम्पॉर्टंट थिअरम. सो दिस इज अँगल बायसेक्टर थिअरम. सो इन दॅट वी हॅव टू सी द देर आर टू पार्ट्स. सो वी राईट द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट पार्ट, part 1. So in that we have to given that every point on the bisector of
एवरी पॉइंट ऑन द बाइसेक्टर ऑफ एन एंगल ऑफ एन एंगल ऑफ एन एंगल इज इक्विडिस्टेंट फ्रॉम इज इक्विडिस्टेंट समान अंतरावर असणे इज इक्विडिस्टेंट फ्रॉम द साइड्स ऑफ द एंगल ऑफ द एंगल फ्रॉम द साइड्स ऑफ द एंगल सो वी नो एवरी एंगल देर आर टू साइड्स सो फॉर दैट वी हैव टू ड्रॉ द फर्स्ट वन ऑफ द एंगल हियर So the name of angle we have to suppose here PQR. This is P, Q and R. So QP is one of the side and this QR is another side. And this point Q is a vertex of that angle here. Okay. Then we have to draw the bisector. आता एक मी bisector असा QS नावाचा bisector घेतो. So this ray QS. अंदाज घेतला तिथं आपण व्यवस्थित काढला होता या ठिकाणी असा अंदाज घ्यायचा सो रे क्यू एस इज बायसेक्टर बायसेक्टर म्हणजे काय झालं इथं दोन अँगल्स काय झाले व्याख्येनुसार इक्वल मेजरचे झाले देन सो दिस इज पार्ट वी हॅव टू गिवन अँड एव्हरी पॉईंट म्हटलंय मग आपण इथे एक पॉईंट घेऊया सो दिस इज सपोज पॉईंट एम ओके अँड वी हॅव टू शो दॅट बघा एव्हरी पॉईंट ऑन द बायसेक्टर ऑफ एन अँगल तर क्यूएस हा बायसेक्टर आहे त्याच्यावर आपण एम बिंदू घेतलाय तो कसा असेल इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ द अँगल तर एम हा बिंदू या क्यूपी आणि क्यूआर या बाजूपासून समान अंतरावर असेल आता ते अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक परपेंडिक्युलर्स काढावं लागेल सो यू हॅव टू ड्रॉ द टू परपेंडिक्युलर्स ऑन बोथ साइड्स Suppose this is MA and this is MB. Okay? And that is we have to show here MA is equal to MB. हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे म्हणजेच काय झाला हा एम बिंदू कुठं आहे बायसेक्टरवर आहे बरोबर आहे आणि मग हा एम बिंदू त्याच्या त्या अँगलच्या बाजूंपासून समदूर असतो असं दाखवायचं आहे म्हणून एम ए बरोबर एम बी हे आपल्याला पहिल्या भागामध्ये सिद्ध करायचं आहे मग पहिल्यांदा काय करा गी वन थिंग लिहा सो यू राईट गी वन थिंग So what is given? So this ray QS is by or angle bisector mana is angle bisector of angle PQR. This is one point. Then we have to take this point M. Point M is on the ray QS. That is on the bisector ray QS such that we have to draw here seg MA perpendicular ray QP and seg MB perpendicular ray QR तर हे आपण जे काढलेलं आहे ते आपण इथं लिहिलेलं आहे त्यानंतर टू प्रूव आकृतीनुसार आपण गी वन थिंग लिहिलं आता टू प्रूव काय करायचं आहे हे जे डिस्टन्स आहे एम ए इज इक्वल टू एम बी वी हॅव टू शो हिअर सो राईट हिअर एम ए इज इक्वल टू एम बी म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं आहे एव्हरी पॉईंट ऑन द बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ दॅट अँगल ओके देन वी टेक द प्रूफ So, due to this perpendicular, there are two angles are formed. Itha, don trikon, two triangles are formed. Te don trikon, apnala vicharat ghyayche, ani te don trikon kasotine kay karayche, siddha karayche. Baghuya ata kutli kasoti baste. Ata triangle chi naav kay ghyata, MQA ani MQB. Asi vyavasthit sangati ghyayche. So, in a triangle, MQA and triangle MQB.
So this angle MAQ and MBQ both are 90. So write that angle MAQ congruent angle MBQ. So what is the reason? Each of 90°. Then this angle MQA and MQB, so both are also equal. Why? So this RAQS is a bisector. So write that angle MQA congruent angle MQB. Reason la RAQS is a bisector of angle PQR. Then what is about this side QM? So this is common for both the triangle. So this should be right. Seg QM congruent seg QM. So this is common side. Okay. So three parts of that triangle we have to say congruent. Then by using this test, baga test kunti baste side angle angle. Side angle angle. So this is clockwise direction and continuous. So yes, a test, these two triangles are congruent. Therefore triangle MQA congruent triangle MQB. Yes, a test. साइड एंगल एंगल टेस्ट तर अशा रीतीने आपण दोन त्रिकोण काय दाखवले कॉंग्रंट दाखवले आणि मग दोन त्रिकोण कॉंग्रंट झाले की त्याचे इतर संगत घटक सुद्धा कसे असतात कॉंग्रंट असतात सो देअरफॉर वी राइट सेग एम ए कॉंग्रंट सेग एम बी व्हाट इज रीजन सी एस सी टी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रंट ट्रायंगल आणि मग सेग एम ए म्हणजे आपल्याला अपेक्षित दोन साइड्स कॉंग्रंट आले इथं सो राइट दैट इज एम ए इज इक्वल टू एम बी सो हेन्स वी प्रूव्ड काय सिद्ध केलं आपण तर दिलेल्या कोणाच्या कोण दुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या कोणाच्या बाजूपासून समदूर असतो दॅट इज पॉइंट ऑन द बायसेक्टर ऑफ गिवन अँगल इज इक्विडिस्टंट फ्रॉम साइड्स ऑफ दॅट अँगल ओके तर असा हा पहिला पार्ट झाला आता याचा दुसरा पार्ट बघूया सो पार्ट टू ऑफ दिस अँगल बायसेक्टर थिअरम आता याच्यामध्ये तो बिंदू जो आपण घेतला होता एम तर तो त्या कोणाच्या कोण दुभाजकावर आहे असं सिद्ध करायचं आहे आपल्याला तर पार्ट टू लिहाता इथं एनी पॉइंट आता इथं इक्विडिस्टंट दिलं थोडीशी कंडिशन बदलली आता बघा एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम इक्विडिस्टंट फ्रॉम साइड्स ऑफ एन एंगल साइड्स ऑफ एन एंगल इज ऑन द बायसेक्टर ऑफ द एंगल म्हणजे त्या कोणांच्या बाजूपासून त्या कोणाच्या अंतर्भागात असलेला समदूर असलेला बिंदू हा त्या कोणाच्या कोण दुभाजकावर असतो हे आपणाला या ठिकाणी आता दाखवायचं आहे तर मी याच आकृतीचा वापर करतो आता इथं थोडंसं बदलावला गेला आता हा क्यूएस वगैरे बायसेक्टर नाही आहे तर बघूया थोडासा भाग काही सारखा आहे तो तसाच ठेवतो मी सो व्हाट इज गिवन हिअर सो वी हॅव टू गिवन एम इज अ पॉइंट विच इज इंटिरियर ऑफ अँगल पी क्यू आर सो राईट गिवन थिंग टेक पॉइंट एम इज इंटिरियर ऑफ अँगल पी क्यू आर ओके देन we have to
draw the perpendiculars. Okay, seg MA perpendicular side QP and seg EMB perpendicular side QR such that what is given? So any point equidistant from the sides of an angle. तर M बिंदु घेतला आपण हा equidistant आहे म्हणजे आपल्याला हे अंतर सारखं दिलंय. Such that seg MA congruent seg MB हे आपल्याला दिलेलं आहे आणि perpendicular टाकलेत म्हणून हे 90-90 झाले. Okay, then what is we have to show that? So we have to show that point M is on the bisector of angle PQR. So to prove that point M is on the ray QS, on the ray QS. So this should be we have to mention. So that is we have to show that angle M MQA is equal to MQB. If you show that this, so we have to say that this point M is on the ray QS. Okay. आता बघा इथं काय काय बसतं बघा. इन ट्रायंगल आपण तेच घेऊया MQA MQB हा MAQ 90 आहे. त्यानंतर इथं हा बायसेक्टरचा भाग येणार नाही कारण तो आपल्याला सिद्ध करायचा आहे. तर इथं काय लिहूया आपण? सो वी हॅव टू शो दॅट दिस एम ए कॉन्ग्रंट एम बी. सो राईट दॅट सेग एम ए कॉन्ग्रंट सेग एम बी अँड दिस इज गिवन. ओके, देन दीज टू ट्रायंगल्स हिअर वी हॅव टू शो कॉन्ग्रंट. बघा कोणत्या टेस्टने येतात बघा. आता हा ट्रायंगल जे दोन्ही आहेत हे राईट अँगल ट्रायंगल आहेत. राईट अँगल ट्रायंगलच्या समोरचा समोरची बाजू ही काय असते? हायपोटेनस असते. हायपोटेनस सुद्धा कॉन्ग्रंट आहे. इथं सेग क्यू एम कॉन्ग्रंट सेग क्यू एम आणि या त्रिकोणाचा या त्रिकोणांची एक बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूशी सुद्धा एक रूप आहे. शिवाय ट्रायंगल्स राईट अँगल आहेत. मग आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल्स असतील तर नक्कीच ते दोन्ही त्रिकोण शक्यतो आपण 99% काय म्हणतो, सो इट शुड बी कॉन्ग्रंट बाय युझिंग हायपोटेनस साइड टेस्ट. सो दीज टू ट्रायंगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट बाय युझिंग हायपोटेनस साइड टेस्ट. कर्ण भुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप होतात. मग तीन घटक आपण एकरूप दाखवले, त्रिकोण एकरूप दाखवले, मग आपल्याला आवश्यक असणारा जो कोण असेल किंवा बाजू असेल त्यासुद्धा आपण एकरूप दाखवू शकतो. आणि मग आपण इथं सांगूया देअरफोर अँगल ए क्यू एम इज कॉन्ग्रंट टू अँगल बी क्यू एम. सो देअरफोर अँगल ए क्यू एम कॉन्ग्रंट अँगल बी क्यू एम. सो दिस इज सी ए सी टी. ओके, तर काय काय केलं? दोन तयार झालेले त्रिकोण घेतले, हा एम ए क्यू आणि एम बी क्यू 90-90 दाखवला. इच ऑफ 90 आहे सिधं परपेंडिक्युलर टाकल्यामुळं सेग एम ए कॉन्ग्रंट सेग एम बी. सो दिस शुड बी वी हॅव टू गिव्हन बिकॉज दिस एम इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साइड्स ऑफ दॅट अँगल. हे पण दिलेलं आहे आपल्याला. आणि त्यानंतर हा जो हायपोटेनस आहे त्या पर्टिक्युलर ट्रायंगलचा क्यू एम जो की कॉमन आहे, सो इट शुड बी वी हॅव टू से कॉन्ग्रंट हेअर अँड बाय युझिंग हायपोटेनस साइड टेस्ट दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट. इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन वी हॅव टू से दॅट दिस अँगल ए क्यू एम इज कॉन्ग्रंट अँगल बी क्यू एम. आता हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर मग मी असं लिहू शकतो का, हा जो रे क्यू एस आहे किंवा रे क्यू एम आहे असं जरी वाटलं तरी चालेल. सो दिस रे क्यू एम इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. सो राईट देअर फोर रे क्यू एम इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. अँड इफ रे क्यू एम इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर दॅट इज वी से दॅट पॉइंट एम इज, आता जे आपलं साध्य ते आलं बघा, पॉइंट एम इज ऑन द रे क्यू एस. सो पॉइंट एम इज ऑन द रे
QS here. Ray QS or ray QM, both are same. मग आपण सिद्ध काय केलं, सो वी राईट हिअर फर्स्ट हेन्स प्रूव्ड व्हॉट इज वी हॅव टू शो हिअर. सो इन एनी पॉइंट विच इज इंटीरियर ऑफ द अँगल पी क्यू आर अँड दिस पॉइंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द साईड्स ऑफ गिवन अँगल देन दॅट पॉइंट इज लाईज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. मग दिलेल्या कोणाच्या अंतर्भागातील कुठलाही एखादा बिंदू जर त्या दिलेल्या कोणाच्या अंतर्भागातील बिंदू जर त्या कोणांच्या बाजूपासून समदूर असेल तर तो बिंदू हा त्या कोणाच्या कोण दुभाजकावर असतो, हे आपण दुसऱ्या भागामध्ये सिद्ध केलेलं आहे. तर अशा रीतीने अँगल बायसेक्टर थिअरमचे सुद्धा दोन भागामध्ये आपण सिद्धता पाहिलेली आहे. ओके, तर यानंतरचा जो भाग आहे प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड्स अँड अँगल्स ऑफ द ट्रायंगल, हा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.